असं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर हे पाण्याचं प्रमाण आहे, हे मी एक ग्लास पाणी भरून घेतलेलं आहे, हे मी ह्याच्यामध्ये टाकते। चवीपुरतं मीठ टाकायचंय, कतळायचं। जसं आपण मोदकाला उकड काढतो तशीच आपल्याला हे पातोळ्याला उकड काढायची आहे। त्याला चमक येण्यासाठी थोडस तूप सोडायचंय। हे आपण थोडस तूप सोडलेलं आहे, कळाली की आपण ते पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे। हे बघा, हे मेजरमेंट आहे, जेवढं मी पाणी घातलेलं आहे तेवढंच मी हे पीठ घालते। हे घालते, गॅस बंद करायचा आणि चांगलं ढवळून घ्यायचं। पातोळ्यासाठी सून करून घेते सारण, कोण सारण म्हणत कोण सून म्हणत, त्याच्यामध्ये मी गूळ घालते। अंदाजानेच घालायचं आहे गूळ, कसं पाहिजे, कुणाला गोड पाहिजे असतं जास्तीच, कुणाला कमी पाहिजे असतं। खोबरं घालते, हे जे काळं खोबरं असतं ते नाही घ्यायचं, हे जे भाजीला वरून वगैरे आपण टाकतो तर ते काळं खोबरं टाकलं तरी चालतं भाजीमध्ये, ह्याच्यामध्ये नाही। हे असं करून असं मिक्स करून घ्यायचं। गॅसवर ढवळत राहायचं आणि सारखं ढवळत राहायचं, नाही सारखं ढवळलं तर मग ते खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कंटिन्युअसली आपण ढवळत राहायचं आहे। थोडस तूप टाकलं मी स्वादासाठी, तून आपलं सारण झालेलं आहे तयार। तर आता त्याच्यामध्ये आपण स्वादासाठी एवढी वेलचीची पूड टाकूया, ते चांगलं लागतं। ही लास्टला टाकायची म्हणजे त्याचा सुगंध त्याला राहतो, नाही तर अगोदर टाकली ना तर मग ते सुगंध उडायचा शक्यता असते। सवय नाही ना हो व्हिडिओ बनवायची, थोडस गडबड होते। ओके, आता हे आपलं झालेलं आहे। पीठ आपण उकड काढून ठेवलेलं होतं ना, आता थंड झालं, जरा एकदम थंड होईपर्यंत नाही ठेवायचं, थोडस गरमच असं ते करायचंय, मळायचं आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। एवढंच तेल घेतलं, जास्तीचं तेल नाही वापरायचं, असं मळलेलं दिसलं पाहिजे। असं आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, आपण एक दोन मिनिटं ठेवूया याला आणि मग पातोळ्या करायला सुरुवात करू। उकडीला ठेवतो मोदक, तसंच आपल्याला हे पातोळ्याला सुद्धा ठेवायचं आहे। हे एवढं पाणी बस झालं अगदी, एवढं एवढं थोडं पाणी। ही हळदीची पानं आहेत, ह्याला मी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेले आहे। इथे सगळी हळदीची पानं आहे, ह्या हळदीच्या पानाला हे पान आपण असं ठेवायचं।
त्यातून असं छान शेप येतो. करंजीचा कसा शेप असतो हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खुलून दाखवेन ना, तुम्हाला कळेल की कसा शेप येतो. असंच करत जायच्या आणि ठेवत जायच्या. आता या पातळ्या झालेल्या आहेत. 15 मिनिटाची आपण उकड काढून घेतलेली आहे. गरम आहे, अगदी हळूवारपणे आपण काढायचे. आता मी हे ओपन करते. हे बघा, हे असं या अशाच मग खायच्या. जेव्हा खायच्या तेव्हा ह्या ओपन करायच्या आणि खायच्या. मस्त वास येत पण, आणि याचा स्वाद पण चांगला आणि वासही छान येतो. हे असं असत. बघा कसं झालंय सांगा या सगळ्यांनी खायला. छान झालीय, मस्त, एक नंबर. या तुम्हाला पाठवून ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करा.